नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज मी जातोय भातगावला. भातगावला जायचं कारण म्हणजे काय, मित्र जातोय माझ्यासोबत माझ्या आणि जनरल व्हिडिओ आहे, लाईफस्टाईल व्हिडिओ, ज्याच्यामध्ये काय माहिती अशी नाही, जस्ट फिरायला जातोय आम्ही. सो कुठे जाऊ नका, व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जातात पावसाची सुरुवात झाली, बघू शकता पूर्ण शर्ट वगैरे भिजला. सो तरी पण आपण जाणार आहोत छत्री पण आपल्याला रेनकोट पण आहे. मित्रांनो, माझ्यासोबत निशांत आहे. निशांत चालवतोय गाडी. आता पुढे बघायला गेलात ना, पूर्ण पावसाळ्याचं ढगाळ वातावरण झालं आहे. आणि बॅक साईडला पूर्ण बघा, हे जो वरती बघायला गेला पूर्ण पावसाचं ढगाळ वातावरण झालं आहे. आणि कधी पण पाऊस पडू शकतो, पण आमच्याकडे बॅकअप आहे तरी सुद्धा. सो आता आम्ही जातोय ना ते भातगावला, मधला आपल्या तळीच्या इथून आपण वेळम मार्गे आता हा जो रूट पकडतोय ना, तो पांगारी इकडे जातोय, म्हणजेच आपलोली इकडे जातोय मेन रूट. सो ह्या मार्गे आपण आता भातगावला जातोय. भातगावच्या आधी आबलोली लागतं, आबलोलीनंतर एक समथिंग 10 किलोमीटरवर काहीतरी भातगाव लागतं. असा हा रोड आहे. आधीमध्ये तुम्हाला रोडची माहिती पण देत आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे ना रोडची, कशाप्रकारे रोड आहे किंवा काय, सर्व सर्व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. इथे पाऊस आला म्हणून आम्ही थांबलो आहे. निशांत पण आता रेनकोट चढवते आणि हा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हा रेनकोट घातलेला आहे आणि पाऊस सुद्धा थांबलेला आहे. हा पुढे जो आहे तो बऱ्या फाटा आहे. इथून तुम्ही पिंपर मार्ग आहे ना, अलूरला कनेक्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला पालशेतला वगैरे जायचं असेल ना, तर इथून हा जो राईटला जो रस्ता जातो ना, एक मिनिट तुम्हाला दाखवतो, इथून हा जो राईटला रस्ता जातो त्याच रोडनीबरोबर तुम्ही मान्सून पिंपर मार्गे जाऊ शकता. बघा हा जो रोड आहे, इकडून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. आणि आता हा सरळ आपला रोड आहे, तो आपल्याला जायचं आहे आपलोली, त्याच्या पुढे भातगावला. पाऊस पडल्यानंतर मित्रांनो, रस्ता बघा असा ओला चिंब झाला आहे. आणि हा ओला चिंब रस्ता बघण्यातना खूप मजा येते. म्हणजे मान्सूनमध्ये कुठलीही राईड असेल, ती भले कामासाठी असू दे, लाईफस्टाईल ब्लॉगसाठी असू दे, बट ती खूप भारी होते. सो असा काहीचा आजचा आमचा प्लॅन जो होता ना, तो बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण मला बाहेर पडल्यावर पाऊस हवा होता, कारण पाऊस जास्तीत जास्त तुम्हाला दाखवायचा होता आणि तो आज दाखवता आला आहे. तर डायरेक्ट तुम्ही बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला पडताना पण पाऊस दाखवला असता, पण झालं आहे काय, गोप्रोचा एक पार्ट जो आहे ना तो मिसिंग आहे, त्याच्यामुळे आता गोप्रो आहे ना वॉटरप्रूफ नाही ह्या वेळेला तरी. तर पाऊस फुल पडताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून सुद्धा दिला असता की भर पावसातून राईड कशी होते आमची आणि किती एन्जॉयबल असते. आता मित्रांनो, बरोबर आहे ना, मी शिवणेच्या इथे आहे. आपल्याला इथे थोडा वरती आलो आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण शेतीची कामं चालू आहे. नांगरणी वगैरे करताय, बैल वगैरे नांगराला जुंपलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आता बहुतेकशी शेतीची कामं चालू झाली. तर तुम्ही इथे सरळ तुम्हाला दिसत असेल ना गाडीवरून रनिंगमध्ये, तर तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे इथे शेतीची कामं चालू केली आहेत. त्यांनी नांगरणी वगैरे पेरा करायला सुरुवात केली आहे. यावर सुद्धा आपण डिटेलमध्ये कधी ना कधीतरी व्हिडिओ घेऊ. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आजी बाई बघा कशा एकदम तर थांबल्या आहेत. इकडे पण बघायला गेलं तर बहुतेकशी शेतीची कामं चालू झाली. थांबायचं मुद्दा मग आणि कोणाला प्रश्न होतो काय कधी शेतीची कामं चालू झाली. एक नंबर काजुर्लीमध्ये आता आपण मित्रांनो आहोत आणि काजुर्लीमधील हे इथे एक मंदिर सुद्धा बनत आहे. इकडे सुद्धा एक मंदिर आहे पहिलं आणि इकडे सुद्धा बघा एक नंबर वाटतं स्पॉट, शेतीचे स्पॉट. काका डोक्यावरून अंडा घेऊन जात आहे. असे नवरे पाहिजेत जे आपल्या बायकोला मदत करतात तिच्या प्रत्येक कामात. ते बघा इकडे सुद्धा शेतीची कामं चालू आहेत. शेतीची कामं ज्यावेळेला चालू असत ना, त्यावेळेला ते एक बघण्याचा नजर असतो ना, तो वेगळाच असतो. इथे बघा काका कशी शेती करत आहे नांगरणी. आज रोड सगळं जातो मित्रांनो बरोबर भातगाव पुलाकडे. ऑलमोस्ट आता आपण भातगावला पोहोचू, पण त्याआधी बारीक सारीक जे पॉईंट आहेत ना ते कॅप्चर करतो आहे मुद्दामून, जेणेकरून ते व्हिडिओमध्ये बघताना आहे ना व्हिडिओला वेगळा लुक यावा. पुन्हा एकदा आम्ही आलो आहे भातगाव राई भातगावच्या पुलावरती. आणि ॲक्च्युली इथे काम होतं निशांचं भातगाव गावामध्ये सुद्धा. भातगावमध्ये जर गेलो आम्ही आता, तर तिथे काय खास दाखवण्यासारखं ना ते आपण दाखवू. तुर्तासात आपण ह्या पूर्ण तर भातगावचं पूल पुन्हा एकदा दाखवूया. लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेला सुद्धा दाखवलेला होता, त्यावेळेला रत्नागिरीत होतो म्हणून. आता पुन्हा एकदा आपण आलो आहे म्हणून दाखवतो. तर रेनकोट घातलेला पण पाऊस अजिबात पडला नाही, म्हणजे घालून त्याचा काही उपयोग झाला नाही. जसा घातलेला तसा पाऊस जो थांबला आहे तो अजूनपर्यंत थांबला आहे. तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा काय पावसाचं लक्षण नाही. आता फक्त एवढीच निसर्गाकडे
छोटीशी मागणी असेल की लोकांनी तुझ्या विश्वासावरती जी शेतीची कामं चालू केली तर तसा तू पाऊस पाडत राहा एवढंच म्हणणं आहे. आणि आम्ही जातोय भातगाव या गावामध्ये आणि भातगाव मार्गे आम्ही जाणार आहोत आता परतीच्या प्रवासाला. म्हणजे निशांचं काम झालं होतं जे करायचं होतं ते आणि नाश्ता वगैरे करून भातगाव मार्गे मग परतीच्या प्रवासाला जाऊया. जाता जाता एक काहीतरी भातगावचं मंदिर आहे ते जर दाखवणार तर आपण दाखवणार आहोत. आजचा लाईफस्टाईल ब्लॉग होता त्यामुळे माहितीची अपेक्षा करू नका. भातगाव या गावामध्ये बघू शकता की जुनी जुनी पुराणी अशी घरं आहेत आणि अजूनही ती घरं बघायला खूप भारी वाटतात. हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, गणपती बाप्पा मोरे. ह्या रोडनी मित्रांनो आपण आता वरती आलो आणि तुम्ही हा नजारा बघा ना, एक नंबर नजारा आहे. आता मला आहे ना इथे उभं राहून आहे ना एकदम तिकडे हां तिकडे एकदम आहे ना धबधबा दिसतोय. ॲक्च्युली आमचा प्लॅनिंग होता जायचा बट विचार केलेला की दोन दिवस पाऊस पडल्याने कशावरून धबधबा असेल, पण ह्या पॉईंटला आल्यावर ना धबधबा एकदम क्लिअर दिसायला लागला. सो आता ही खाली पूर्ण भातगाव गाव आहे, परत इकडे पूर्ण हे सगळं भातगाव गावच आहे आणि ही जी नदी बघतात तुम्ही ती राई भातगाव पुलाची नदी आहे जी डायरेक्ट जाते जयगडच्या खाडीला मिळते जाऊन. सो हा जो असा नजारा आहे हा पूर्ण वरून जो रोड येतो ना तो डायरेक्ट रत्नागिरी मार्गे येतो आणि इकडे येऊन राई भातगाव पुलाला मिळतो. तर मित्रांनो हे आहे ते जुगाई देवीचं मंदिर, जुगाई सोमजाई देवीचं मंदिर आहे. ॲक्च्युली आता मी दर्शन करून आलो, थोडासा इकडे फेरफटका मारत होतो आम्ही. तर झालं असं मित्रांनो की आतमध्ये त्यांच्या ग्रामस्थांची मीटिंग आहे त्यामुळे आतमध्ये आम्ही कॅमेरा ओपनच नाही केला, कारण कसं थोडेसे तिथले गावाचे वेगवेगळे नियम असतात तर ते आपल्याला पाळायला पाहिजेत. सो म्हणून मग आम्ही फक्त दर्शन केलं, बाहेर आलो इथे आणि आता मग परतीच्या प्रवासाला गुहागरला निघणार होतो आम्ही. ते पण आबलोली आवरे फाटामार्गे जाणार आहोत. सो हे आहे मंदिर, कधी भातगावला आलात तर ह्या मंदिराला भेट द्या. मस्त बांधले एकदम घुमट बघाल किंवा ओव्हरऑल एक मंदिराचं जर निरीक्षण कराल जवळून तर एक नंबर मंदिर बांधलं आहे. फक्त झालं आहे कसं की मीटिंग असल्या कारणाने ना आपण काय दाखवू शकत नाही मंदिर. सो आता निघूया. निशान चल, बहुतेक हा हा रोड कुठेचं माहीत नाही आपल्याला, बहुतेक वरचा रोड आपला आहे ना त्या रोडने जायचं आहे. मित्रांनो इथे जी शाळा आहे ना जुनी एकदम शाळा आहे बघायला गेलं तर लहान मुलांची, जवळजवळ पहिली ते सातवीपर्यंत तरी कमसे कम इथे वर्ग भरत असतील. शाळा बघितल्यानं मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले. मी जीवन शिक्षण शाळेत म्हणजे जीवन शिक्षण शाळा अगर नंबर एकमध्ये मी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलं. सो मला शाळेचे दिवस आठवल्यात हे ठिकाण बघून. परत आम्ही फिरलो आहे जिथून जसं आलो होतो ना तिकडून आम्ही रिटर्न फिरलो आहे. तर मित्रांनो आपण गेलो तिकडच्या वरच्या रोडला, खालचा रोड बरोबर आहे तो जातो राई भातगाव पुलावरती आणि तिकडून मग रत्नागिरीमध्ये. आणि हा जो रोड आहे ना तर हा जातो परतीच्या प्रवासाला म्हणजेच आबलोलीला, आबलोली मार्गे मग गुहागरला. आपण गेलो तो इकडे बघा त्या रोडला गेलो होतो. जाताना फक्त आम्हाला एक एसटीचं मला फक्त फुटेज घ्यायचं आहे, ते घेतल्यानंतर मी व्हिडिओचा शेवट करणार आहे. सो आता निघूया. पावसाचं बहुतेक लक्षण आहे, थोडा थोडा थेंब थेंब पडतो म्हणून थांबलो इथे आम्ही जर्किंग करायला. इकडे बऱ्यापैकी म्हणजे आता आवाज तुम्हाला येत असेल
नदीचा आवाज बघायचा असेल तुम्हाला इकडे. ही नदी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आहे ना व्हिडिओचा शेवट करतो आहे, कारण पाऊससुद्धा पडतो आहे आणि म्हटलं की आता इथून जाऊया पुढे. थोडा वेळ थांबता मी इथे पावसाचं बघतो आराचा कितपर्यंत आहे. काहीच थांबला तर मग डायरेक्ट जर्किंग घालायचं आणि निघायचं. तर मित्रांनो व्हिडिओ तर शेवट करतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा, कारण आजचा हा पूर्ण व्हिडिओ जो होता ना तो लाईफस्टाईल ब्लॉग टाईपच होता, म्हणजे ज्याच्यामध्ये काय फक्त आम्ही फिरायला आलो होतो जस्ट आणि कामानिमित्त आलो होतो तेवढंच दाखवायचं होतं. तर म्हटलं त्यानिमित्ताने एकतर येण्याच्या निमित्ताने इथलं एक रोड कसा आहे किंवा एक्झॅक्ट का पावसाची काय स्थिती आहे ते तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता. सो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, त्याच्यानंतर चॅनलला जर सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.